नमस्कार, लोक संदेश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। मी मनीषा जयप्रकाश। अखेर शिरोळ नगरीला नगर परिषद करण्याचा राज्य शासनाचा निर्णय जाहीर, जनरेटाला मिळाले यश। अनेक वर्षापासून प्रतीक्षेत असलेल्या व श्रेयवादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या शिरोळ नगरीला नगर परिषद करण्याचा निर्णय मंगळवारी राज्य शासनाने जाहीर केला। दत्त महाराजांच्या पवित्र सान्निध्यामध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या ऐतिहासिक आणि सामाजिक पार्श्वभूमीवर संपन्न असणाऱ्या या तालुक्यामध्ये 2014 साली या विभागाचा आमदार म्हणून निवड होत असताना तालुक्यातल्या जनतेने जे स्वप्न बघितलेलं होतं त्या स्वप्नाला खऱ्या अर्थानं आकार देण्याचं काम आता सध्या दत्त महाराजांच्या आशीर्वादाने तालुक्यातल्या जनतेच्या प्रेमाच्या भूमिकेतनं सुरू आहे। गेल्या कित्येक वर्षापासून शिरोसारख्या ग्रामपंचायतीचं नगरपरिषद नगरपंचायतीमध्ये रूपांतर व्हावं म्हणून बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या उपोषणं, आंदोलनं, मोर्चे, रस्ता रोको याच्या माध्यमातून तीव्र स्वरूपाची आंदोलनं सुरू होती। धर्मधर्म संयोगानं 2014 साली राज्यातलं सरकार बदललं आणि व्यवस्थापनाला एका वेगळ्या पद्धतीनं शिस्त आणण्याच्या माझ्या प्रयत्नाला यश यायला लागलं। आता परवा मुख्यमंत्री, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातले सर्व प्रमुख मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री आणि गावातला सर्वसामान्य तरुण या तरुणाईच्या माध्यमातून जे आंदोलन उग्र स्वरूपामध्ये येत होतं त्या आंदोलनाला सर्वांच्या आशीर्वादानं अतिशय चांगल्या पद्धतीचं यश मिळालं। काल संध्याकाळी शिरोळ ग्रामपंचायतीचं नगर परिषद ब वर्गामध्ये रूपांतर झालं। सुरुवातीला ग्रामपंचायतीचं रूपांतर नगरपंचायत, त्यानंतर नगर परिषद आणि नगरपालिका अशा पद्धतीने सरकत असताना सुरुवातीला जो प्रस्ताव दिला होता त्याच्यामध्ये गावाची भौगोलिक वाढ मोठ्या प्रमाणामध्ये झाली। 2005 महापुरानंतर तर गावातल्या लोकसंख्या वाढीनं अतिशय जोराचा वेग घेतला आणि म्हणून आता पंचायतीचं ठिकाण वगळून डायरेक्ट शिरोळला नगर परिषदेचा दर्जा मिळाला आणि हा सगळा जो प्रयत्न आहे त्याच्यामध्ये गावातले मतदार, नागरिक, आमच्या माता भगिनी, सर्व आंदोलनकर्ते, वेगवेगळ्या गटाचे, सर्वच पक्षाचे लोक यांनी सुरुवातीपासून प्रयत्न केला, तेही नंतरच्या काळात पूर्वी सत्तेत असणारे, आज सत्तेत असणारे या सगळ्यांचं फार मोठं योगदान मिळालं। म्हणूनच अशा पद्धतीचा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळानं घेतला। मी मनापासून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, माझ्या पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे या सर्वांना धन्यवाद देऊन शिरोळच्या जनतेच्या प्रेमातनं, त्यागातनं, संघर्षातनं ग्रामपंचायतीचं नगर परिषदेमध्ये रूपांतर झालं। आता यानंतरच्या काळात सुद्धा माझ्या गावातल्या सर्वांना सांगणं आहे, गटातटाच्या पलीकडे जाऊन, पक्षीय बंधनाच्या पलीकडे जाऊन आपल्याला सामान्य माणसाच्या हिताचं समाजकारण करायचं आहे, राजकारण नव्हे। राजकारण हे एक दिवसाचं आहे, समाजकारण मात्र दीर्घ मुदतीचं असतं। ज्या करता ग्रामपंचायतीचं नगर परिषदेमध्ये रूपांतर झालं, निश्चितपणानं तो जो लोकांचा हेतू आहे तो शुद्ध मनानं सगळेच नागरिक, सगळेच गटतट सहकार्य करतील आणि जनतेला जे अपेक्षित आहे, लोकांचं राज्य, माणुसकीचं राज्य, निश्चितपणानं त्या गतीला, त्या सर्वच ह्याला चांगल्या पद्धतीची गती मिळेल आणि चांगला कारभार होईल। गावाच्या सुधारणेमध्ये, गावच्या आर्थिक सामाजिक उन्नतीसाठी सर्वांचंच योगदान फार मोठं असणार आहे आणि लोक निश्चितपणानं हा विचार पुढे नेतील एवढाच आशावाद व्यक्त करतो आणि नगर परिषदेच्या निमित्तानं पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नगर परिषद मंजुरीचे पत्र आमदार पाटील यांना शासनाच्या वतीने देण्यात आले। शासनाने शिरोळ ग्रामपंचायतीचे रूपांतर नगर परिषदेत केल्याचा मंजुरी आदेश दिल्याने सर्वपक्षीय कृती समितीच्या लढ्याला यश आल्याने शिरोळ ग्रामस्थांनी या निर्णयाचे फटाके फोडून स्वागत केले। भाजप नेते अनिल यादव म्हणाले, हा निर्णय स्वागतार्ह आहे। तर कृती समितीचे अध्यक्ष रावसाहेब देसाई म्हणाले, लढ्याला यश आले, गावकरी जिंकले।